मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरेंची प्रत्येक कृती ते नाराज आहेत त्यांना कसली तरी खंत आहे हे स्पष्टपणे सांगते एकीकडे भोंगा आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती त्याच वेळेला वसंत मोरे गायब होते इतक्या महत्त्वाच्या भोंगा आंदोलनातनं वसंत मोरे गायब होते त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आता वसंत मोरेंनी आपण गायब का होतो कुठे होतो हे तर सांगितलं आहे फेसबुक पोस्ट लिहित वसंत मोरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे पण त्याच वेळेला त्यांनी व्हॉट्सअपवर जे स्टेटस आहे श्टे त्यामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे रस्ता बदला चुकीच्या दिशेनं आपण आहोत असा स्टेटस वसंत मोरेंनी ठेवलं आहे हे स्टेटस वसंत मोरेंनी जाणीवपूर्वक ठेवल्याचं सांगितलं जात आहे कारण या स्टेटसच्या शेवटी असे अनुभव रोज येत आहेत असंही वसंत मोरे म्हणत आहेत नेमकं हे स्टेटस काय आहे लवकर रस्ता बदला असं वसंत मोरे का म्हणत आहेत आंदोलनाच्याच दिवशी वसंत मोरे तिरुपतीला का गेले यावरच बोल्यात पुढच्या काही मिनिटात पण सर्वात आधी बघूयात वसंत मोरेंनी काय स्टेटस ठेवलाय ते वसंत मोरेंनी चार मेच्या दिवशी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी एक व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला स्वामी विवेकानंद यांचे विचार चोवीस सेकंदांच्या या व्हिडिओत सांगण्यात आलेत या स्टेटसवर आजकाल असे खूप अनुभव येत आहेत असं वसंत मोरे म्हणत आहेत ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही निंदा नाही विरोध नाही त्यांनी रस्ता बदला आपण चुकीच्या दिशेनं आहोत आजकाल याचे अनुभव येत आहेत असं स्टेटस वसंत मोरेंनी ठेवलं आहे त्यापूर्वी वसंत मोरेंनी आपण गायब का होतो हेही सांगितलं आहे फेसबुकवर पोस्ट करत वसंत मोरे म्हणतायत की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे मी सध्या पुणे शहराचं नाही तर माझ्या प्रभागाचं नेतृत्व करतो आहे साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आजची नमाज भोंग्या विना केली भविष्यात सहकार्य करू असं सांगितलं म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार इथेही मी आता पुणे शहराचं नेतृत्व करत नाही माझ्या प्रभागाचं नेतृत्व असं वसंत मोरे म्हणतायत थोडक्यात आता आपण पुणे शहराध्यक्ष नाही अशी खंत वसंत मोरेंनी बोलून दाखवले त्याची आठवण करून दिली आहे गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांची भूमिका जाहीर केली आणि वसंत मोरेंनी उघड नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांची पुणे शहराध्यक्ष पदावरनं उचलबांगडी करण्यात आली साईनाथ बाबर यांना पुणे शहराध्यक्ष बनवण्यात आलं त्यानंतर वसंत मोरेंची प्रत्येक कृती काही ना काहीतरी सांगून जाते आहे असोत आता वसंत मोरेंनी आपण गायब का होतो हे सांगितलं असलं तरी त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस मात्र काहीतरी वेगळंच सांगून जात असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वसंत मोरेंना कसली खंत आहे असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद